विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सूचनेवरून आमदार विक्रम काळे आणि त्यांचे समर्थक जाऊन फेटले। तरीही मराठवाडा शिक्षण मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुचर्चित उमेदवार प्रदीप सोळुंके यांनी माघार घेतली नाही, त्यामुळे त्यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आली। माघारीच्या अखेरच्या दिवशी अपक्ष डॉक्टर गणेश शेटकर यांनी अर्ज परत घेतल्याने 14 उमेदवार आता निवडणूक रिंगणात आहेत। हे आहेत 14 उमेदवार: विक्रम काळे राष्ट्रवादी, प्राध्यापक किरण पाटील भाजप, कालिदास माने वंचित बहुजन, पुढील सर्व अपक्ष अनिकेत वाकचौरे पाटील प्राध्यापक, अश्विन कुमार क्षीरसागर, आशिष देशमुख कादडी शाहेद, नितीन कुलकर्णी, प्रदीप सोळुंके, मनोज पाटील, विशाल नांदरकर, सूर्यकांत विश्वासराव, संजय तायडे, ज्ञानोबा डुकरे हे उमेदवार त्या ठिकाणी रिंगणात आहेत। मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत 14 उमेदवार हे रिंगणात आहेत। सोळुंकेची राष्ट्रवादीतून हकलपट्टी देखील करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, AI News, औरंगाबाद।